उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज छिंगना स्थित उप विभागीय तहसील कार्यालय में समीक्षा बैठक की, जिसके बाद पत्रकारों से विविध मुद्दों पर फडणवीस ने संवाद साधते हुए कहा कि सरकार जो योजना बनाती है उसी योजना का लाभ हर व्यक्ति तक पहुंच सके, इसी के लिए जब तहसील लेवल पर जाकर इसकी समीक्षा की जाए तो वास्तव में स्थिति क्या है ये समझा जा सकता है। इसलिए ये समीक्षा बैठक लेकर अधिकारियों को जल्द से जल्द काम पूरा करने के निर्देश दिए गए हैं। इस दौरान पत्रकारों द्वारा आशीष देशमुख से की गई भेंट पर सवाल करने पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोले कि आशीष देशमुख ने मुझे आज नाश्ता करने बुलाया था और हमारी आज नाश्ते पर ही चर्चा हुई। ज्या योजना सरकार करतो त्या योजना इफेक्टिवली खाली पोहोचल्या पाहिजे, तालुक्याच्या स्तरावर जाऊन जेव्हा आपण आढावा घेतो प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे लक्षात येते, कुठे रस्त्यांची कामं अर्धवट असतात, कुठे अजून कुठली कामं अर्धवट सोडली असतात, कुठे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळालेला नसतो। आणि म्हणून या संदर्भात मी स्पष्ट निर्देश दिले आहेत की कामं ही वेगाने झाली पाहिजेत, 22-23 लाभार्थ्यांचे लाभ मिळाले नाही तर 23-24 कसे मिळतील, त्यामुळे तेही लाभ तात्काळ मिळाले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भात जे काही मी आदेश दिले आहेत त्याचं पालन किती झालं या संदर्भातला आढावा जिल्हाधिकारी आणि सीओ यांनी मला परत द्यावा अशा प्रकारचे सांगितले। साथ ही 2000 के नोट बंदी पर भी फडणवीस द्वारा प्रतिक्रिया साझा की गई। असं आहे की 2000 ची नोट ही सर्क्युलेशन मधून बाहेर काढण्याचा निर्णय झालाय, त्याला काही आता इलिगल ठरवलेलं नाहीये, तर ऑक्टोबर पर्यंत ही सर्क्युलेशन मधून बाहेर काढायची आहे, त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील, त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्या ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही, कोणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे, कारण शेवटी त्याला हे सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठनं। सगळ्यात महत्वाचं हे आहे की 2000 नोटा किंवा अशा कुठल्याही नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो मागच्या वेळी डिमॉनिटायझेशन नंतर आपल्या लक्षात आला की जी फेक करन्सी आपल्याकडे पुश करण्याचा प्रयत्न आयएसआय सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो तो प्रयत्न याच्यातनं पूर्ण उधळला जातो। मागच्याही काळामध्ये आपल्याला माहिती आहे जे इनपुट्स मिळाले त्यातनं मोठ्या प्रमाणात फेक करन्सी जी आहे त्याच्यावर आपण बंधनं घालू शकलो, आणि मला असं वाटतं की या निर्णयामुळे एकीकडे जो फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर आळा येईल, आणि दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील त्यांना हे सांगावं लागेल की या नोटा आल्या कुठन। NBC न्यूज के लिए अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।